नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी रश्मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्स वरती. 31 ऑक्टोबर नंतर दुष्काळ जाहीर करणार चंद्रकांत पाटील यांचं सांगलीत प्रतिपादन. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सुपुत्राची लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी. आरोपींकडून 110 मोबाईल जप्त, चिंचवड पोलिसांची मोठी कामगिरी. आणि तिरुपती बालाजी मंदिरात लाडू घोटाळा, अवैध पद्धतीने विकले 14,000 लाडू. आणि आता बघूया सविस्तर वृत्त. राज्यातील बहुतेक जिल्हे सध्या भीषण दुष्काळाच्या छायेत आहेत. याच पार्श्वभूमीवर 31 ऑक्टोबर नंतर दुष्काळ जाहीर करणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. पाहूयात हे वृत्त. ग्रामीण रुग्णालयाच्या भूमिपूजन कार्यक्रम आणि भाजप कार्यकर्ता मेळाव्यासाठी सांगलीतील जतमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी 172 तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार असल्याची माहिती दिली आहे. ज्या तालुक्यात 31% दुष्काळ असेल त्याच तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार असल्याचं चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितलं. तसेच ज्या भागात दुष्काळ जाहीर केला त्या भागात काही सवलती त्यांनी जाहीर केल्या आहेत, पण या गोष्टी 31 ऑक्टोबर नंतरच जाहीर केल्या जातील असंही पाटील म्हणाले. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉक्टर सुजय विखे पाटील लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. सुजय विखे पाटलांसाठी काँग्रेसकडून नगरच्या जागेची मागणी करण्यात आली आहे. सुजय विखे पाटील यांच्यासाठी काँग्रेसने अहमदनगरची जागा मागितली. राष्ट्रवादीने काँग्रेसकडे पुणे आणि उत्तर मध्य मुंबईची जागा मागितली. त्यावेळी काँग्रेसचे राष्ट्रवादीकडून अहमदनगरच्या जागेची मागणी केल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीने 50-50% जागा वाटपाची मागणी केली. भाजपकडून दिलीप गांधी सध्या अहमदनगरच्या खासदारपदी आहेत. 2014 मधील लोकसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीकडून शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर अपक्ष उमेदवार राजीव राजळे यांनीही कडवी झुंज दिली होती. मुंबईतील आणखीन एका जागेची मागणी यावेळी राष्ट्रवादीने केली. काँग्रेस नेत्या प्रिया दत्त यांची उत्तर मध्य मुंबईची जागा राष्ट्रवादीने मागितल्याची माहिती आहे. याबाबत अंतिम निर्णय काय होतो हे पाहणं उत्सुकतेचं आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जागा वाटपांबाबत बैठक झाली आहे. विखे पाटील यांच्या मुंबईतील निवासस्थानी काल रात्री उशिरापर्यंत ही बैठक चालली. जागा वाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात आल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे. या बैठकीला अशोक चव्हाणांसोबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांसारखे दिग्गज नेते उपस्थित होते. तर राष्ट्रवादीकडून अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ हजर होते. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. बेसावध लोकांच्या हातातून मोबाईल हिसकावून लंपास करणाऱ्या टोळीला पकडण्यात चिंचवड पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणी अवधूत शर्मा आणि लहू भिसे या दोघांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडून 12,12,000 रुपयांचे 110 मोबाईल जप्त करून दुचाकी देखील जप्त करण्यात आल्या. बेसावध व्यक्तीच्या हातातून मोबाईल हिसकावून लंपास करणाऱ्या टोळीचा चिंचवड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. त्यांच्याकडून 12,12,000 रुपयांचे 110 मोबाईल आणि 2 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. लखन अवधूत शर्मा वय 18, लहू अंकुश भिसे वय 18 हे दोघेही राहणार दळवीनगर झोपडपट्टी चिंचवड. या दोघांना चिंचवड पोलिसांनी अटक केली असून हे मुख्य आरोपी आहेत. आरोपीला मदत केल्याप्रकरणी यातील एक आरोपीच्या आईवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवडच्या बिजालीनगर येथे 2 मोबाईल चोर असल्याची माहिती चिंचवड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या टीमने तात्काळ सापळा रचत दोघांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता मोबाईल चोरीच्या घटनेत एका अल्पवयीन आरोपीचा सहभाग असल्याचं देखील समोर आलंय. आणि जे क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे, हे दोन्ही ऑफिसर त्यांचा सगळा भाऊ मोकामध्ये कारवाई झालेली मोका एमसीयूसी तो म्हणून हे पण एक झोनेला आहे. असं एक आला काय कंट्रोल नाही आहे म्हणून मोका लावून सुद्धा त्याचे भाऊ क्राईम मध्ये येत. मग तुम्ही बघा मोका लावून
कोर्टाचं भाऊ आहे, त्यांच्याविषयी किती स्ट्रिंजंट ऍक्शन तरीही तसे क्रिमिनल एक वातावरण आहे. तो आम्ही पूर्ण गँग्स वगैरे माहिती काढून वारंवार त्याच्यावरती काही ना काही कारवाई सलग करायचं आहे तरीही यंत्रणामध्ये. शालिनी प्लस साठी विकास चौधरी, भोसरी. भारतातील प्रसिद्ध अशा तिरुपती बालाजी मंदिरात लाडू घोटाळा झाल्याचा प्रकार समोर आलाय. नवरात्रीच्या वेळी तिरुपती बालाजी मंदिरात तब्बल 14,000 लाडूंची अफरातफर झाली आहे. आता या सर्व प्रकरणी मंदिर समिती चौकशी करत आहे. नवरात्रीच्या निमित्तानं भाविकांसाठी लाडवाचा प्रसाद विकण्यास ठेवण्यात येतो. लाडू विकत घेण्यासाठी 100 आणि 50 रुपयाचे कूपन देण्यात येत होते. हे कूपन विक्रेते भाविकांकडून घेत त्या बदल्यात त्यांना लाडू देत होते. मात्र काही विक्रेत्यांनी कूपनचे झेरॉक्स काढून लाडू लंपास करत मंदिराबाहेर दुप्पट किमतीने विकले. या घोटाळ्याची माहिती मंदिर समितीला मिळाल्यानंतर मंदिर समितीने याबाबत चौकशी केली. या चौकशीअंती तब्बल 14,000 लाडवांची अफरातफर झाल्याचं समोर आलं. या प्रकरणी संबंधित विक्रेत्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या सर्व प्रकरणाचा पुढील तपास मंदिर समिती करत आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, हैदराबाद. दुष्काळ आला म्हणून घाबरून न जाता पाण्याचा प्रत्येक थेंब थेंब जमिनीत जिरवून हिमतीने दुष्काळाचा सामना करण्यासाठी कोळेगावकर सज्ज झाले आहेत. अशा पद्धतीची शपथ नुकतीच कोळेगावकरांनी घेतली आहे. पाहुयात ही सकारात्मक बातमी. भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथील गावकऱ्यांचा उपक्रम ऐकून नक्कीच सुखद धक्का बसेल यात शंका नाही. दुष्काळ आला म्हणून घाबरून न जाता पाण्याचा प्रत्येक थेंब थेंब जमिनीत जिरवून जिद्दीने आणि हिंमतीने दुष्काळावर मात करण्याची शपथ कोळेगावकर वासियांनी घेतली आहे. शिवाराच्या बाहेर जाऊ देणार नाही. पडलेलं पाणी शेतामध्ये फिरवण्यासाठी बांध बंदिस्ती पूर्ण करू. वाहून जाणारं पाणी शेततळे विहीर पुनर्भरण बांध बंदिस्ती इतर मार्गाने पाणी संकलित करू. आमचं गाव दुष्काळमुक्त करू. आमच्या गावात पाण्यासाठी वाटेल ते नियोजन करण्यासाठी श्रमदान करण्यासाठी आम्ही तयार आहोत. आम्ही आमचं गाव टँकर मुक्त करणार असून पाण्यासाठी आम्ही सक्षम नियोजन करू. आणि ही बाब इतर गावांसाठी देखील अभिमानास्पद आणि प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही. संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळाची गडद छाया पसरली असून पिण्याच्या पाण्यासहित गुरांसाठी चारा आणि पाण्याचा प्रश्न आवासून उभा राहिला आहे. अनियमित पडणारा पाऊस, सतत वाढणारी महागाई आणि शेतमालाला मिळणारा कमी भाव यामध्ये शेतकऱ्यांचे कंबरडे पार मोडून गेले आहे. या वर्षीची परिस्थिती तर अत्यंत विदारक बनत चालली आहे. प्रत्येक गोष्टीसाठी सरकारवर अवलंबून राहिल्यास काहीच साध्य होणार नाही. आता आपल्यालाही सरकारच्या बरोबरीने किंबहुना सरकारच्या 2 पावले पुढे चालावे लागले तरच या भीषण दुष्काळाचा सामना करता येईल. आणि हीच बाब अधोरेखित करून कोळेगाव येथील आजी माजी सरपंच विरोधक सदस्य राजकीय जोडे बाहेर काढून हनुमान मंदिर सभागृहात एकत्र आले. हिवाळ्यातच उन्हाळ्याची चाहूल लागली असल्यामुळं आणि पिण्याचे दुर्भिक्ष लक्षात येऊन पाण्याचा प्रत्येक थेंब हा जमिनीत जिरवणे, पाण्याचा पुनर्वापर करणे, पावसाळ्यात रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे, शोषखड्डे खोदून पाणी जमिनीतच जिरवणे इत्यादी उपाययोजना करण्याचं गावकऱ्यांनी ठरवलं आहे. यावेळी अनेकांची उपस्थिती दिसून आली. मग जर समजा आपण मागच्या पक्षीचं आपण काय हात लागले मग त्यासाठी माझे डोकं झालं की बाबा आपण जर वेळेच्या आधीच कोणत्याही कामाला लागलो जसं तुम्ही सगळे शेतकरी कुटुंब आहात पाण्या आधी जर वळण बांधले तर ठीक. रिपोर्ट, शालिनी प्लस, भोकरदन.
स्वच्छ भारत अभियान कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारकडून राज्याला प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल सेलू नगर परिषदेच्या वतीने स्वच्छता आणि पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांची उपस्थिती दिसून आली. स्वच्छ भारत अभियान योजनेअंतर्गत सेलू नगर परिषदेच्या वतीनं कार्यक्रम घेण्यात आला. या निमित्तानं सेलू शहरातील सर्व शाळांनी सहभाग घेतला. स्वच्छता दिंडी सुरुवात हुतात्मा स्मारक परिसरातून सकाळी 11 वाजता करण्यात आली. या दरम्यान मार्गावरील शाळांनी देखावे सादर केले. या प्रसंगी सेलू शहरातील डस्टबिन, स्टिकर, कापडी पिशव्या, स्वच्छता कप, घरगुती खत निर्मिती, संच वाटप आणि घंटागाडी लोकार्पण, फोल्डिंग मशीनद्वारे डास निर्मूलन या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी बोलताना बबनराव लोणीकर यांनी सेलू नगर परिषदेचे अध्यक्ष विनोद बोराडे यांचे कौतुक करून सेलूकरांना शुभेच्छा देण्यात आल्या. यांनी नगरपालिका आहेत, महानगरपालिका आहेत, गावं वाड्या वस्त्या आहेत. 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीपासून तर 30 तारखेपर्यंत अशा प्रकारचे कार्यक्रम करण्याच्या सूचना आम्हाला दिल्या होत्या. विनोदजी बोराडे आणि या नगरपालिकेनं अभूतपूर्व अशा प्रकारची स्वच्छता दिंडी काढली. शहरातल्या शाळा, कॉलेज, डॉक्टर, वकील, प्राध्यापक, व्यापारी, उद्योगपती सर्व पक्षाच्या लोकांना घेऊन त्यांनी स्वच्छता दिंडी काढली. मी मंत्री झाल्यानंतर सर्वात मोठी स्वच्छता दिंडी किंवा सर्वात मोठा कार्यक्रम हा सेलूला झालेला आहे. लोकांनी आज वार्डावार्डामध्ये स्वच्छतेचे काही सादरीकरण दिले, शाळा कॉलेज सहभागी झाल्या आणि अभूतपूर्व अशा प्रकारचा स्वच्छतेचा कार्यक्रम झाला. महाराष्ट्रातले सर्व जिल्ह्यात हागणदारी मुक्त झाले, सर्व तालुके हागणदारी मुक्त झाले, ग्रामीण भागात 60 लाख कोणते कोणते अभियान जे आहेत राबवण्यात आलेले आहेत. सेलू नगर परिषदने आतापर्यंत कचरा जो कुंडी होती ती कचरा कुंडी मुक्त सेलू शहर केलेली आहे. एक ती कचरा कुंडी सेलू शहरामध्ये कुठल्याही भागामध्ये नाही आहे आणि इथं 14 घंटा गाड्याच्या माध्यमातून आम्ही घरपोच घरी 2 कर्मचाऱ्यांसह आमची घंटागाडी जाते, कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावते. त्यामुळं आणि आता आम्ही 20,000 डस्टबिन, 20,000 कॅरीज, कापडी बॅग, तसेच आम्ही एक स्पर्धा आयोजित केलेली आहे स्वच्छ शहर सुंदर शहरच्या माध्यमातून. जो घंटागाडीमध्ये व्यवस्थित कचरा टाकेल त्या घंटागाडीवर एक फ्रीज, एक वॉटर फिल्टर व कुकर व मिक्सर व 36 पैठण्या त्या आम्ही तिथं पक्षस्वरूपामध्ये केलं. त्यामागचा आता उद्देश की लोकांना स्वच्छतेच्या संदर्भात जे एक जाहिरात म्हणून आम्ही हे पद्धतीनं आम्ही पारितोषिक ठेवली. शालिनी प्लस साठी प्रताप काकडे, सेलू, परभणी. सेल्फी काढण्याच्या होसेपोटी स्वतःचा जीव धोक्यात घालू नका असं आवाहन राज्य सरकारकडून केलं जातं. मात्र खुद्द मिसेस मुख्यमंत्र्यांनाच या गोष्टीचा विसर पडला की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. पाहूयात या रिपोर्ट मधून. मुंबई गोवा क्रूजचा उद्घाटन सोहळा काल पार पडला. या कार्यक्रमादरम्यान क्रूजच्या अगदी टोकाला जाऊन सेल्फी घेण्याचा मोह अमृता फडणवीसांना आवरला नाही. त्या एकट्याच क्रूजच्या टोकाला जाऊन सेल्फी घेत होत्या. सर्वात पुढच्या टेकवर सुरक्षा रोलिंग ओलांडून अमृता फडणवीसांनी सेल्फी काढली. त्या जिथे बसल्या होत्या तिथे जाण्यास बंदी आहे. अमृता फडणवीसांचा सेल्फी काढून होईपर्यंत बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांच्याही जीवात जीव नव्हता. पोलीस अधिकारी रश्मी करंदीकर आणि बॉडीगार्डनी त्यांना या परिस्थितीची जाणीवही करून दिली तरीही त्या जागेवरून हटल्या नाही. अखेर त्या धोकादायक टोकावरून मिसेस मुख्यमंत्री निघाल्यानंतर पोलिसांचा जीव भांड्यात पडला. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. जळगावमध्ये तृतीयपंथीयांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या अंतिम विधीसाठी महानगरपालिका क्षेत्रात जागा उपलब्ध करून देण्याची मागणी जळगावच्या निसर्ग तृतीयपंथी विकास फाउंडेशन यांच्या वतीनं करण्यात आली. या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदनही देण्यात आलं. तसेच जागा न मिळाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. जळगाव येथे सर्व तृतीयपंथी एकत्र मिळून राहतात मात्र अनेक संकटांना त्यांना सामोरे जावं लागत आहे. तृतीयपंथांना रहिवासाच्या ठिकाणी चांगल्या मूलभूत सुविधा नाहीत, तेथे स्वच्छता होत नाही, तर मृत्यू झाल्यानंतर मृतदेहास अग्निदाह देण्याची प्रथा नसल्यानं मृतदेह दफन करावा लागतो. मात्र तो पुरण्यासाठी देखील जागा उपलब्ध नसल्यानं तृतीयपंथीयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
कारण त्यांना सामान्य नागरिकांच्या दफनभूमीमध्ये दफनविधी करण्यास बंदी असते। त्यामुळे दफनविधीसाठी महापालिकेच्या क्षेत्रात जागा मिळावी, निसर्ग फाउंडेशनच्या वतीनं अनेकदा निवेदनं देऊनही यावर निर्णय झालेला नाही, केवळ आश्वासने दिले जात आहे असे फाउंडेशनचे म्हणणे आहे। आम्ही स्मशानभूमीसाठी एवढे 10 वर्षापासून लढा लढतोय, पण आम्हाला काही यश आलेलं नाही, आणि कलेक्टर साहेब खाली खोटं आश्वासन देऊन देऊन आम्हाला पाठवून देत आहेत। मग आम्ही लोकांनी कुठं जायचं? आमची मयत कधी झाली? आम्ही कुठं गाडायचं? आम्ही फक्त मरायसाठी आम्ही जागा मानतोय। आमच्या सारख्यांना कुठं कोणी आम्हाला गाडून देत नाही, कोणी गाडू देत नाही, कोणी आम्हाला भाव देत नाही, आम्हाला इज्जत करत नाही। मग आम्ही लोकांनी कुठं जायचं? आम्ही एक तृतीयपंथी आहेत, आम्ही एक संस्था सुद्धा ओपन केली आहे, निसर्ग तृतीयपंथी विकास फाउंडेशन। त्यानंतर आम्ही एवढे चांगले काम करणार, आम्हाला काही गरज नाही, आम्ही लोक गरीब लोकांसाठी आम्ही करताय, पण आमच्या मरण्यासाठी आम्हाला तरी स्मशानभूमी द्यावी साहेबांनी, ही कडकडीची विनंती आहे। नाही तर आम्ही अमर उपोषण करू। माझे येजडे सर्वे, आम्ही 300-400 येजडे बोलू, आम्ही अमर उपोषण करू। सर्वे महाराष्ट्राला भेटली जागा, खरं भेटलंय सर्वांना मोदी तुर, आम्हाला काही भेटलं नाही, आम्हाला का नाही कळवताय? कलेक्टर साहेबांनी आम्हाला लवकरात लवकर कळावं, आणि आम्हाला लवकरात लवकर जागा द्यावी स्मशानभूमीसाठी, ही माझी कडकडीची विनंती आहे। नाही तर आमचा एखादा म्हातारा मेला, आम्ही इथं आणून आम्ही हे करू। मग आम्हाला तुम्हाला काय करायचं साहेबांना म्हणा ते करा, मग आम्ही कुठं जायचं हे तुम्ही तरी सांगा। तुम्हीच आमचे सर्वे काय आहेत? कलेक्टर साहेबांनी मनापासून आम्हाला लवकर जागा द्यावी बस। मग आम्ही सर्वेकडे, महाराष्ट्रामध्ये सर्वेकडे जागा भेटली, मग आम्हाला का नाही देताय जागा? आम्ही जळगाव जिल्ह्यावाल्यांना का देत आहे? खेडेगाव सारखं पाडवीमध्ये जागा भेटली आहे, मतदानचा हक्क आहे, आमचं रॅशन कार्ड आहे, सर्व आहेत, पण आम्हाला मग काय असं ताडाटाड करतायत साहेब? आम्ही 10 वर्षापासून फिरतोय, आम्हाला देता नाहीये, का नाही देताय? कारण काय? आम्हाला हे नाही समजत। शालिनी प्लस साठी सचिन गोसावी, जळगाव। बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, विश्रांतीनंतर पुन्हा भेटूयात। तुम्ही पाहत रहा शालिनी प्लस। अरे मरी क्या, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं। लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया। मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे, उनकी मैंने सारी किताबें पढ़ी, मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ। सुबह ही मैंने उनकी फोटो पर हार भी चढ़ाया। फोटो? और मेरा बाप तो जिंदा है। तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ। अरे मेरे बाप का नाम रसिकलाल है। रसिकलाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रूट नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए। देखिए, आपकी और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है। वेरी गुड, चलिए रिवर्स लीजिए। सड़क सुरक्षा, जीवन रक्षा। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। आता पाहूयात पुढील वृत्त। पुणे पंढरपूर महामार्गावर खड्डेच खड्डे झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। जेजुरी वाले दरम्यान रोज या रस्त्यावर अपघाताचं प्रमाण वाढतच आहे। याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन देऊनही संबंधितांकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्यानं शेवटी लोकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असणाऱ्या पोलिसांनीच खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे। आता तरी सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। आळंदी पुणे मार्गे पंढरपूरकडे जाणाऱ्या पालखी महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झालंय। याच महामार्गावरील जेजुरी ते वाल्हे दरम्यान दोडच गावानजीक मोठमोठे खड्डे पडले आहेत। तर रात्रीच्या वेळी वारंवार होणाऱ्या अपघातांच्या तक्रारींमुळे जेजुरी पोलिसांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वारंवार पत्राद्वारे खड्डे बुजवण्याची मागणी करूनही त्याकडे साप दुर्लक्ष होत असल्यानं काल रात्री दौडज जवळ सचिन अग्रवाल या दाम्पत्य लहान मुलासह निरेकडे दुचाकीवर जात असताना खड्ड्यामुळे रस्त्यावर पडून अपघात झाला। या अपघातात त्यांना गंभीर इजा देखील झाली। अनेकदा पत्रव्यवहार करूनही संबंधितांकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्यानं शेवटी लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या पोलिसांनीच फावडे हातात घेऊन खड्डे बुजवण्यास सुरुवात केली। डांबर, खडी, फावडे, घमेले घेऊन जेजुरी पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वतः खड्डे बुजवताना दिसून आले। यात स्थानिक लोकही सहभागी झाले होते।
सार्वजनिक बांधकाम आणि राष्ट्रीय महामार्ग विभाग मात्र अजूनही खड्डे कोणी बुजवायचे या संभ्रमात आहे. पूर्वीचा राज्य मार्ग आता राष्ट्रीय मार्ग झाला आहे, यामुळे या खड्ड्यांकडे दुर्लक्ष होत आहे असं समजते. याच दुर्लक्षामुळे दररोज होत असलेल्या अपघातांची जबाबदारी घ्यायची कोणी असा प्रश्न उपस्थित होता. सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलिसांनी आता दुचाकी स्वारांच्या सुरक्षेचा भारही उचलला आहे. रस्त्यावरील खड्डे बुजवून पोलिसांनी वाहनधारकांना दिलासा दिला. चंद्रपूर महामार्गावर जेजुरी कृष्णच्या हद्दी दौंडस खिंड ते वाल्हे गावादरम्यान रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे झालेले आहेत. त्या खड्ड्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेलं आहे, त्यामुळे लोकांना जीवितांचं नुकसान होतंय आणि कायमचं अपंगत्व येते. त्यामुळे पोलिसांचं काम आहे की जनतेचं जीवितांचं संरक्षण करणे आणि त्यांच्या मालमत्तेचं रक्षण करणे. म्हणून आम्ही आज लोकसहभागातून रस्ते खड्डे बुजवण्याचं काम. माझा भाऊ या रोडने चालला होता ॲक्टिवावरती, माझी भाऊजाई होती, माझा पुतण्या होता, यांचा जोरात गंभीरपणे ॲक्सिडेंट झाला काल रात्री. भावाचा माझ्या पाय मोडला आहे, भाऊजाईला हाताला लागले, पुतण्याला माझ्या इथं खरचटले जोरात, मुलाला खरचटले. तर ह्याला जबाबदार कोण? PWD वर केस करणार आहे, फौजदारी करणार आहे. 1.5 लाख रुपये माझे आज दवाखान्यात जाणार आहे, तर ह्याला जबाबदार कोण? शालिनी प्लससाठी सुनीता कसबे, पुरंदर. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी टीकास्त्र सोडलं आहे. सध्या उद्धव ठाकरे दररोज राम मंदिराविषयी नवनवीन वक्तव्य करत आहे. शिवसेनेने यापूर्वी राम मंदिराचा मुद्दा गांभीर्याने घेतला नव्हता, मात्र निवडणुका जवळ आल्यामुळे आता उद्धव ठाकरे यांना राम मंदिराची आठवण झाल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात 25 नोव्हेंबरला अयोध्याला जाणार असल्याचं जाहीर केलं होतं. निवडणुकीचा मुद्दा राम मंदिर असेल तर तो तुमचा जुमला आहे. मंदिर वही बनाएंगे पण तारीख नाही बतायंगे. अयोध्येत कधी मंदिर बांधताय ते सांगा. राष्ट्रपतीची निवडणूक येते तेव्हा बाबरी मशीदची केस येते, कारण लालकृष्ण अडवाणी राष्ट्रपती होतील. 15 लाख जसा जुमला होता तसे जाहीर करा, राम मंदिर जुमला आहे असे एकदा जाहीर करा. तुम्ही जगभर फिरताय पण माझ्या देशाचा पंतप्रधान अयोध्येत का गेला नाही असा थेट सवाल करत उद्धव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नियोजित अयोध्या दौऱ्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी टीकास्त्र सोडलं आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. मोबाईलवर कुणी फोन करून आपल्याला शेतात टॉवर लावायचा आहे असं कोणती कंपनी विचारत असेल तर वेळीच सावध व्हा, कारण मोबाईलवर फोन करून टॉवर उभारण्याची खोटी ऑफर देऊन फसवणूक करण्याचा गोरख धंदा आता वर्ध्यातून उघड झाला आहे. असा ठग टोळीचा पर्दाफाश वर्धा पोलिसांनी केलाय. पहा ही बातमी. समुद्रपूरच्या डोंगरगाव येथील कैलास मारुती पिसे हा तरुण त्यांच्या आमिषाला बळी पडला. वर्तमानपत्रात इंडस टॉवर कंपनीचे वोडाफोन 4G टॉवर लावण्याकरता ऍडव्हान्स 9 लाख रुपये मिळेल तर प्रतिवर्ष किराया 80,000 रुपये कमवा सोबत नोकरी मिळवा अशी जाहिरात पाहून या तरुणाने संपर्क साधला. माहिती घेतली आणि मिस रजनी नावाच्या व्यक्तीच्या बँक ऑफ बडोदाच्या खात्या क्रमांकावर पाठवून आरोपीने फिर्यादीच्या ईमेल ID वर इंडस बवर प्रायव्हेट लिमिटेड अग्रीमेंट लेटर आणि टॉवरचे फोटोही पाठवले. वेळोवेळी खोटे बोलून कैलास पिसे यांच्याकडून 92,350 रुपये खात्यात भरायला लावले. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्याने समुद्रपूर पोलिसात तक्रार केली. या प्रकरणात समुद्रपूर पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान अधिनियमन 2000 नुसार गुन्हा नोंद केला आहे. या प्रकारचे अनेक गुन्हे महाराष्ट्र आणि इतर राज्यात दाखल असल्याने सायबर शाखेतर्फे विशेष पथक जिल्हा कर्नाल हरियाणा येथे पाठवण्यात आले आहे. या पथकाने ICICI बँक, HDFC बँक आणि SBI येथील CCTV फुटेज प्राप्त केले, तसेच परिसरातील कॉल सेंटरची माहिती काढण्यात आली. पथकाला आरोपी हे कुंजपुरा जिल्हा कर्नाल येथून आपले कॉल सेंटरवर फुसगड येथे जात आल्याचं तांत्रिक माहितीप्रमाणे समोर आले. पोलिसांनी नाकाबंदी करून ललित रामकुमार रोहिला वय 24 वर्ष राहणार कुंजपुरा आणि गुरनाम सिंह रमेश कुमार सिंह राहणार कर्नाल हरियाणा या टेलिकॉलर्स या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून 5 मोबाईल हँडसेट, नागरिकांची नावे असलेल्या 3 डायऱ्या, नगदी रक्कम 840 रुपये आणि स्कूल बॅग असा 26,340 रुपयाचा माल जप्त करण्यात आलाय. फसवणूक करणाऱ्या या प्रांतीय टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलं, पण अजूनही अशा प्रकारची फसवणूक होऊ नये म्हणून नागरिकांनी सजग होण्याची गरज आहे. डोंगरगाव येथील फिर्यादी
कैलास पिसे यांनी समुद्रपूर पोलीस स्टेशन जिल्हा वर्धा येथे जाऊन रिपोर्ट दिला की काही इसमांनी त्यांच्या शेतामध्ये टॉवर लावून देतो अशा प्रकारचे आमिष देऊन त्यांची फसवणूक केली व त्यांच्याकडून अवैधरित्या रक्कम हस्तगत केली. त्या अशा रिपोर्टवरून पोलीस स्टेशन समुद्रपूर येथे अपराध नंबर 497/18 कलम 420 468 471 भादवी तसेच 65B ITA प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. अशा प्रकारचे फसवणुकीचे गुन्हे महाराष्ट्र व इतर राज्यात भरपूर प्रमाणात असल्याने माननीय पोलीस अधीक्षक साहेब वर्धा यांच्या आदेश यांनी सायबर सेल वर्धा तसेच स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांना विशेष आदेश देऊन अशा प्रकरणावर आळा घालण्यासाठी आदेश दिले होते. सायबर सेल वर्धा यांच्या माहितीवरून एक पथक सायबर सेल व स्थानिक गुन्हे शाखा हरियाणा कर्नाल जिल्ह्यामध्ये रवाना करण्यात आले. या पथकाने 10 दिवस अथक प्रयत्न करून या गुन्ह्यामधील 3 आरोपी यांना रोडवर ट्रॅप करून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेले सर्व मोबाईल जप्त करण्यात आले. तसेच सदर आरोपी यांना अटक करून पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे पुढील कारवाईकरिता ताब्यात देण्यात आले. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. पुरुषांच्या आरोग्य आणि स्वास्थ्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी बीडोथॉन या हाफ मॅरेथॉनचे पुणे येथे आयोजन करण्यात आले. यामध्ये 2000 लोकांनी सहभाग घेतल्याचं दिसून आलं. पाहूयात या संदर्भातील ही बातमी. प्रत्येक भारतीय पुरुषाने आपल्या परिवाराकरता स्वतःच्या स्वास्थ्यासंदर्भात फिट राहण्याची गरज आहे. यासाठी प्रोत्साहन आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी बीडोथॉन सीझन 2 या हाफ मॅरेथॉन पुण्यात आयोजित करण्यात आली. पुरुषांनी स्वतःच्या फिटनेस संदर्भात जागरूक रहावे आणि आरोग्यदायी जीवन जगावे यासाठी एक प्रोत्साहन म्हणून बीडोथॉन हाफ मॅरेथॉनचे निमित्त होते. बीडोथॉनमध्ये 2000 लोकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये पुरुषांबरोबर महिलांनी सुद्धा यामध्ये सहभाग नोंदवला. या मॅरेथॉनमध्ये 5 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि 21 किलोमीटर अंतरावर रेस झाल्या. या हाफ मॅरेथॉनचा फ्लॅग ऑफ प्रसिद्ध भारतीय मॉडेल आणि फिटनेसचे प्रोत्साहक मिलिंद सोमन यांच्या पत्नी अंकिता कोवर सोमन यांनी केला आहे. Men are raised to be too much of a man, you know. They don't really come forward to you saying that, oh, you know, I'm feeling sick, or they feel insecure to share their vulnerability. So aisa hota hai ki men kabhi aate nahi hai aapke paas aake bolte ki nahi main aisa feel kar raha hu, waisa feel kar raha hu, you know, they too scared probably to or too shy to share that with you. So as a woman, I feel ki agar men, as a man, you're supporting us, you know, being a woman and women's health, so if we talk about equality, we should also support men being a woman, you know, and I think we should support men's health as well, like, you know, our brothers, our husbands, our fathers. We should always you know, encourage them to be more healthy and to follow a more fitter regime. Mera naam Vishal Singh hai aur main Bharat Beauty Club ka founder aur president hu. तो हमारी ये कोशिश है कि हम चाहते हैं कि हर एक इंडियन मैन फिट हो और अपने बारे में, अपने शरीर के बारे में और जाने, ताकि उसको पता चले कि क्या तकलीफें हैं वो झेल रहा है और क्या तकलीफें आ सकती है ज़िंदगी में. क्योंकि डॉक्टर के पास जाना बहुत ज़रूरी है. हम कभी नहीं जाते, हम सोचते हैं कि हम सुपरमैन हैं, हमारी बॉडी में कुछ नहीं हो रहा. लेकिन बहुत ज़रूरी है कि हम जाने कि हमारी बॉडी के अंदर क्या चल रहा है. बॉडी एक मशीन है, अगर हमारी मशीन बंद हो जाएगी तो पूरी फैमिली की मशीनरी बंद हो जाती है. तो हम चाहते हैं कि हर एक इंडियन मैन फिट हो, ये हमारी पहल है. इसीलिए हम चाह रहे हैं कि हम सारे इंडिया में ये मूवमेंट लेके जा रहे हैं. हम लोग 6 सिटीज़ में इस साल कर रहे हैं और लास्ट ईयर हमने 3 सिटीज़ में किया था. तो ये हमारी मूवमेंट है. फ्लिपकार्ट, बियर्डो, बियर्डोथॉन, भारत बियर्ड क्लब हमारे साथ में, हम लोग ये सब मिलकर कर रहे हैं. आज पुणे में सुबह 6 बजे से लेके, सॉरी, आज पुणे में सुबह 5 बजे 2000 लोग आए हैं एंड इन मौलिक ग्राउंड्स. तो हम काफ़ी खुश हैं द इंस्पिरेशन एंड द पार्टिसिपेशन दैट वी हैव गॉट फ्रॉम डिफरेंट पीपल. सो इट्स रियली रियली इंस्पायरिंग एंड वी हैव डिफरेंट पीपल एंड बहुत सारी औरतें भी आई हैं यहाँ पे सपोर्ट करने के लिए. वो सबसे अच्छी बात है. एंड द बेस्ट पार्ट इज़ यहाँ पे हम लोग रनर्स को ब्रीड नहीं कर रहे. हम यहाँ पे ये नहीं चाहते कि आप जीतो या कोई और जीते. हम चाहते हैं कि हर एक बंदा जो कभी ज़िंदगी में भागा नहीं हो वो आगे गए. तो ऐसे बहुत सारे लोग हैं जो जिंदगी में पहली बार भाग रहे हैं और वो आज यहाँ से शुरुआत. शालिनी प्लस साठी सुनीता कसबे, पुणे. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात हेडलाइन्सवर. 31 ऑक्टोबर नंतर दुष्काळ जाहीर करणार, चंद्रकांत पाटील यांचं सांगलीत प्रतिपादन. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सुपुत्राची लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी. आरोपींकडून 110 मोबाईल जप्त, चिंचवड पोलिसांची मोठी कामगिरी.
आणि तिरुपती बालाजी मंदिरात लाडू घोटाळा, अवैध पद्धतीने विकले 14,000 लाडू। बातमीपत्रात वेळ झाली येते सामन्याची। ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं। नमस्कार।